आता आम्ही लाईव्ह येतं केलं होतं, लाईव्ह सेशन माझ्या दुसऱ्या चॅनलवर दिसला असेल तुम्हाला, लाईव्ह येतं केलं मी आरतीचं. आणि आताच टेलर मामाने, आमच्या ह्या टेलर मामांनी इथं कपडे दिले मेंढक्याशने, मेंढक्याशने सगळ्या मेंढक्याशने कपडे दिले, 11 कपडे दिले. तर आणि अजूनही आम्ही देणार आहे, जसं जसं वेळ मिळेल तसं मेंढक्यांना आम्ही कपडे करणारच आहे. चांगलं बळवमानच्या नावानं चांगलं इथला परिसर तुम्हाला फिरून दाखवतो. कपडे तुम्ही कधी कधी शिवून देताय सांगा, कधी किती वर्षापासून कपडे शिवून देताय? 15 वर्षापासून मोठ्याने बोला. हा काय बाबूंबाच्या गड्याने 15 वर्षापासून कपडे? 15 वर्षापासून, 15 वर्षापासून दर कधी 6 महिन्यात नाही एकदा काय कसं? वर्षातून एक वेळा घराकडे पाठवतात, लागेल तसं लागेल तसं. मागणी कशी होईल तसं. आज तुमची सेवा इथं मेंढक्यांना मिळाली, आता अजूनही ह्याच्या पुढे मिळणार आहे सेवा, त्याबद्दल आजचं कसं वाटलं, आजचं दर्शन कसं झालं? कापड माझ्याकडे दिले गेले, मी लागेल तसं मी माझ्याकडून पोच करतो. पोच करताय, चांग बरं. तुमची सेवा ही खरंच फार मोठी आहे. चांग बरं, बळवंतांच्या नावानं चांग बरं. ही मंदिराच्या समोरची बाजू आहे, हे झाड बघा किती मोठं आहे मित्रांनो. मंदिराच्या बरोबर समोर दीपस्तंभ आहे आणि इथं घोडा आहे बघा. इथं समोर एक मंदिर आहे छोटस, ही गर्दी बघा सगळी दर्शनासाठी झालेली आहे गर्दी. इथे ज्योतिर्लिंग मंदिर, मी आज जाऊया आपण मित्रांनो आणि आज ज्योतिर्लिंग मंदिराचं दर्शन घेऊया. चांगलं 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 बळवंतांच्या नावानं चांगलं 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 ज्योतिबाच्या नावानं चांगलं. मित्रांनो ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये शूटिंग केलं चालते का ते आधी विचारलं मी आणि मगच इथं पाय ठेवला आतमध्ये, तर त्याने शूटिंग करायला परवानगी दिलेली आहे. हे ज्योतिबाचं मंदिर मी दर्शन पण घेतो मित्रांनो. वा, दर्शन घेतानाच घंटा तिकडे बांधली. चला पुढे जाऊया मित्रांनो, मंदिरावर आपण डोंगर टेकूया. चांगलं ज्योतिबाच्या नावानं चांगलं बघा मित्रांनो. पांडवकालीन मंदिर आहे ते कळतंय मित्रांनो, कारण हे जे खांब बघितलात हे पांडवकालीन वाटतात, अगदी जुन्या काळचे खांब वाटतात. आणि वरती ही शिखराची रचना जर बघितलात तर ते शिखराची रचना सुद्धा आपल्याला जुन्या काळची दिसते. बघा खांब कसे आहेत मित्रांनो. आतला गाभारा आहे, हा बाहेरचा सभा मंडप आता सध्या केलेला दिसतोय मित्रांनो. पण आतलं जे मंदिर आहे ते ह्याच्या आधीचं फार पूर्वीचं मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. होय होय, ही नंदी पण बघा मित्रांनो किती पुरातन असे वाटते, पांडवकालीन मंदिर आहे. तुम्ही तर पुजारी असते का? नाव कसं तुमचं? अनिल, अनिल प्रकाश गुरव. अनिल प्रकाश गुरव, ह्या मंदिरा बसा खाली खाली बसा. ह्या मंदिराविषयी जरा सांगा की मंदिराविषयी सांगा. मंदिर पांडवकालीन. बर, ज्योतिबाचं पांडवकालीन मंदिर सावर्डे गावामध्ये अगदी उंच टेकडीवर आहे. पांडवकालीन असं का म्हणतात, कशामुळं काय? पांडवांच्या काळातलं आहे काही? पांडवांच्या, पांडवांनी बांधलेलं आहे, पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. इथली रचना जर बघितली सगळी, आतल्या गाभाऱ्याचे किंवा हे खांब जर बघितले तर खरोखर हे अगदी प्राचीन मंदिर वाटतंय. आणि चांगलं ज्योतिबाच्या नावानं चांगलं, बळवंतांच्या नावानं चांगलं. पुढे मित्रांनो, कुठली ओळख कुठं उपयोगाला पडेल हे सांगता येत नाही. काल रात्री आदमापूरमध्ये आम्हाला उशीर झाला आणि आदमापूरमधलं भक्तनिवास फुल्ल होतं, त्यामुळे आम्हाला राहायची सोय नव्हती आणि आम्ही गावीच निघालो होतो. पण दौलतवाडीमध्ये कामते मामांच्या मुलीच्या घरी आम्ही आता आहे आणि हे दादा आमच्यावर आहेत, ह्यांनी आमची झोपायची व्यवस्था केली. आता सकाळच्या 4 वाजले तर आम्ही आरतीला आदमापूरला चाललोय.
खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. नाही असं आहे की नाही काही आमच्या या निमित्तानं आमच्या घरी आला आणि मामांच्या भक्तांची आम्ही सुविधा करू शकलो हेच आमचं अगदी भाग्य. तुमचं मोठेपणा माहिती नाही तर रात्री 12 वाजता उठवत आम्ही आलोय तुम्हाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चांगलं या पुन्हा कधी असा योग आला या आमच्याकडे. चांगलं भगवानच्या नावानं चांगलं चांग बोल धन्यवाद. जरास पिट हे कस पाहिजे बघा हे हाय असं पाहिजे काय सांगता म्हणजे कायमचं झालं. अंबत घ्या नऊ घ्या नऊ आता पर्यंत नऊ घ्या म्हणलं ते. मित्रांनो सकाळी सकाळचे 8 वाजलेत आम्ही आदमापूरहून निघालो सकाळी 7 ला सकाळी आरती केली. आरती करून पुढे आम्ही सकाळी 5:30 ची आरती केली आणि तिथं सिद्धार्थ मामा होते सिद्धाप्पा सुरानावर त्यांची तिथं त्यांचं कपड्याचं माप घेतलं आणि आम्ही आता आलोय औरनाळमध्ये. औरनाळमध्ये ही जे तुम्ही दिसताय हे जे ग्रीन हाऊस बघताय ते ग्रीन हाऊस आहे रामू चौगले यांचं. तर त्यांच्या ग्रीन हाऊसमध्ये आम्ही आलोय त्यांच्या सुद्धा आपल्याला त्यांना सुद्धा कपडे आपण हे करणार आहे. तर हे ग्रीन हाऊस बघा मित्रांनो कसं किती सुंदर ग्रीन हाऊस आहे. तुमचं तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुमचं तुम्ही आता केवढं पाहिजे बघा एवढं झालं या पुरं या आता पुष्कळ झालं या सेंटर बरोबर बघा तिरम्मा हाताच राहिलं की तिलम्मा हाताच राहिलं की हाताच ते काय कप कळते बसा बसा की मी घेतो की धरतो की धर पाठव माझं नाव कल्लाप्पा कल्लाप्पा रामू चौगले. बेचाळीस 20 33 आणि 24 आणि ह्याच 9 का 10 बरोबर आहे का काय बघा अंदाज बरोबर आहे की अंदाज बरोबर आहे म्हटलं 10 हात मोठा आहे जरा त्यामुळे 10 हे ना हे येतं येतं इथलं माप सांग काढलं हा इथलं 10 घेतलं त्याने मग आणि काय तब्येत वगैरे बरे आहे काय नायको सावंतांचे चिरंजीव नायको सावंत सेंद्रेचे हा त्यांचे चिरंजीव बाबूराव बाबूराव भाऊ भाऊ तुम्ही कुठं असते आता काय आम्ही घरीच असतो. टेलर काय करतात टेलर काय करतात टेलर आहेत कपडे शिवायचं काम करतोय शेती करतोय
आणि तुमची तब्येत आहे काय व्यवस्थित काय तुम्हाला आम्ही बघितलं आहे पण किती वर्ष झाले बघून काय दिलंय तेच म्हणून आता देवराव तुमचे भाऊ आमची तसं मिळायला नाशपेट त्यांच्यांची ओळख आहे की चांगली तिघे भाऊ पाच जण भाऊ किती जण विचारले आम्ही पाच जण भाऊ त्या दिवशी नंतर सारखी तुमची आठवण काढतोय खरं यायचं झालं नाही आज पहिल्यांदा योगाला बघा सारखी तुमची आठवण नाही त्या कारण तुमचं जे काय तुम्ही जे काय बोलला त्यात आणि तुमचे जे अनुभव आहेत खरंच लय आवडलं मला ते लय म्हणजे लय आवडलं खरंच छान अजून शेतात काम करायला सांगा काम जरा करायला करायला पाहिजेच की त्याशिवाय कसं चिरंजीव माझा चिरंजीव हे मिसेस काल सकाळपासून फिरायला आम्ही काल सकाळपासून घराकडे जाय नाही आदमापुरात झाला दिवसभर बुदनूरला गेला इकडे हे आकुळ पुनर्गीला गेला पुनर्गी बोते वगैरे आहेत ते तिथनं कापशी अलाहाबाद अलाहाबादला चिमाजी कामते तिथं तिथनं मग पुढे आदमापूर पुढे बकऱ्या तिथं जाऊन मग आता इकडे जे गाडी होती याला वाहन काय का मग गाडी गाडी आहे मोठी गाडी आहे मोठी गाडी काय म्हणजे तुम्ही मामा का तुम्ही प्रत्येक मामांचे माणसं आहेसा मामा आहेसा तुम्ही सकाळ मामा स्वतः मामा सुरू करा फोटो वगैरे काय नाही सुरू करा सुरू करा व्यवस्थित बघा ते जरा किती लांब पाहिजे काय हाय असं राहू दे काय बघा हाय राहू दे जरा जादा लांब आहेत महाग नाही लक्षात राहते बघा मगाशी हे केलं लक्षात आहे सगळं त्यांच्या डायट लिहिणार आता माप वगैरे माप बघा की मी तेच म्हटलंय तुम्हाला बाकीचं येत नाही हे कसं लक्षात बाकीचे लक्षात म्हणजे आता ताबडतोब एवढं मग एवढं स्मरण नाही एक राहिलंय बघा काय नाही एक ह्याच राहिलं की मनगट नऊ काय दहा नऊच ना मित्रांनो आपल्याबरोबर संपत सवंत सर आहेत परवा आपण तुम्ही त्यांची मुलाखत बघितला होताच आणि आपण बोललोय भरपूर मुलाखतीमध्ये सुद्धा तुमच्याविषयी सुद्धा मी सांगितले भरपूर खरंच आम्हाला ह्या संधी तुम्ही दिलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं आणि पुंडली काका पण आहेत आपल्याबरोबर चला चांग बोल बळवंतांच्या नावानं चांग बोल